लोकशाहीची जी व्यवस्था आपल्या संविधानाने दिली आहे केवळ ती भारतामध्ये आहे म्हणून मी म्हणत नाही पण मी जगातल्या अनेक संविधानांचा अभ्यास केला जगातल्या अनेक व्यवस्थांचा अभ्यास केला पण मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी लोकशाही आपल्याला दिली आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी ही जगातली सर्वोत्तम डेमोक्रेसी आहे सर्वोत्तम लोकशाही आहे यापेक्षा चांगलं मॉडेल आज तरी जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही आणि म्हणून या व्यवस्थेकडे आपल्याला सकारात्मक दृष्टीनं बघावं लागेल आणि आपण जर अमेरिकेची व्यवस्था बघितली तर अमेरिकेच्या व्यवस्थेबद्दल माझे मित्र अभिजित बोलले चांगली व्यवस्था आहे ती आणि त्यांच्या बोलण्याचा उद्देश देखील चांगला होता पण त्यात भारतासारख्या देशाला अमेरिकेची व्यवस्था याकरता योग्य नाही की आपण अमेरिकेच्या व्यवस्थेत बघितलं तर एक व्यक्ती सर्व आहे तिथल्या पार्लमेंटनी सिनेटने किंवा हाऊस ऑफ कॉमन्सने एखादा ठराव केल्यानंतर एका सिंगल व्यक्तीला विटो पॉवर कुठलाही कायदा आपल्या भरोश्यावर रोखू शकतो राष्ट्रपती संपूर्ण संसदेनं कलेक्टिव्ह ने पास केलेलं बिल किंवा संपूर्ण संसदेने कलेक्टिव्ह विजडमने पास केलेली ग्रांट किंवा संपूर्ण संसदेने कलेक्टिव्ह विजडमने सेन्शर केलेली ग्रांटी हे केलं नाही पाहिजे असा घेतलेला कुठलाही निर्णय रोखण्याचे अधिकार एका व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि मग अशा प्रकारे एका व्यक्तीकडे ज्यावेळेस अधिकार जातात आणि हे कलेक्टिव्ह विजडम जे आहे हे ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस ती लोकशाही एक चुकीचा व्यक्ती जर गेला तर ती ऑटोक्रसीकडे जाते ती चुकीच्या पद्धतीकडे जाऊ शकते आणि अमेरिकेने त्यांच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये असेही पर्व बघितलेले आहेत की ज्यावेळेस त्यांच्या भाषेमध्ये लेम डक प्रेसिडेंट अशा प्रकारचे प्रेसिडेंट बघितले आहेत की सगळं पॉवर आल्यानंतर निर्णय क्षमता नसल्यामुळे परंतु सगळे अधिकार एकत्रित असल्यामुळे कशा प्रकारे देशाला त्या ठिकाणी दे मागे जावं लागलं